अर्जुन खोतकर यांनी सोमय्या यांचे सर्व आरोप फेटाळून लावले, कारवाई होणार हे सांगायला किरीट सोमय्या ईडीचे बॉस आहेत का असा संतप्त सवाल अर्जुन खोतकर यांनी उपस्थित केला। अर्जुन खोतकर यांनी सोमय्या यांचे हे सर्व आरोप फेटाळून लावले। सोमय्या हे रावसाहेब दानवे यांच्या निमंत्रणावरून जालना दौऱ्यावर आले असून खालच्या पातळीवर जाऊन सूड घ्यायला सुरुवात त्यांनी केली। मी कोणत्याही परिस्थितीला तोंड द्यायला तयार असून शिशुपालाचे आता 100 गुन्हे झालेत, सुरुवात त्यांनी केली, शेवट मी करीन असा इशारा देखील खोतकरांनी दिला। रावसाहेब दानवे यांना देखील एक प्रकारे हा इशारा होता। अर्जुन खोतकर यांच्यावर कारवाई होणार हे सांगायला किरीट सोमय्या ईडीचे बॉस आहेत का असा सवाल देखील खोतकरांनी उपस्थित केला। बोगस रस्ते करणाऱ्यांना बुलडोजर खाली घालीन अशी चेतावणी नितीन गडकरी देत असतात, आता ती वेळ आली आहे असं सांगत दानवे यांनी रस्त्याच्या कामात केलेला भ्रष्टाचार बाहेर काढण्याचा इशारा खोतकरांनी दिला आहे। मुद्दा माझ्या माहितीप्रमाणे त्या ठिकाणी त्यांनी इथं नवीन काढला नाही, फक्त नाहक माझी बदनामी करण्यासाठी किरीट सोमय्या यांचा हा आजचा दौरा होता। त्यांनी केलेले आरोप सर्वही हास्यास्पद आहेत आणि त्यांच्या या सर्व आरोपाचा मी पुन्हा एकदा अगोदरही इन्कार केला आणि पुन्हा एकदा त्यांच्या आरोपाचा इन्कार मी या ठिकाणी करतो। नाही आता शिशुपालाचे 100 गुन्हे झालेले आहेत, आता मी सांगितलं ना तुम्हाला मी कोणत्याही परिस्थितीत तोंड द्यायला तयार आहे। बरं झालं सुरुवात त्याने केली, चांगलं झालं, हे जिल्ह्यात नव्हतं आपल्या कधी असं, पण आता सुरुवात केली होती त्यांना भाव शेवट मी केलेली या गोष्टीचा। नाही मग तो आता खरं तर तो ईडीचा बॉस आहे का? नाही तो ईडीचा त्या मला माहीत नाही, त्याला कधी जर नेमलं असेल येणे की ईडीचा बॉस म्हणून हे मला माहीत नाही, मला माहिती घ्यावं लागेल तो ईडीचा बॉस आहे का म्हणून। त्यांच्या बोलण्याला काय अर्थ, ते काही बोकत सुटला ते लोक, त्यांना काही अर्थ नाहीत, ते अशा पद्धतीने मी मागाशी सांगितलं ना की राज्यामध्ये अशा प्रकारचं गरुड वातावरण करून टाकायचं। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी।